उन्हाळा सुरू झाला की मार्केटमध्ये बऱ्याचशा प्रमाणात भाज्यांचं प्रमाण कमी होतं आणि अशामध्येच काय करावं हे सुचत नाही तर आजची रेसिपी आपण उन्हाळा स्पेशल म्हणूनच तयार करणार आहोत या ठिकाणी आज मी विदर्भामध्ये अगदी फेमस असणारी आणि स्पेशली उन्हाळ्यात खाल्ला जाणारा वडा भात कढी आज आपण आपल्या मास्टर किचनमध्ये बनवणार आहोत तर हा पदार्थ नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो आणि हा पूर्वीपासून चालत आलेला आहे तर विदर्भामध्ये अशा पद्धतीने वडाभात किंवा भात असा खाल्ला जातो तर उन्हाळ्यात ज्यावेळेस आपल्याला भाज्या मिळत नाही त्यावेळेस मात्र असं लाईट असं कडी वगैरे करून त्यासोबत अशा पद्धतीचा बेत आपण करायला हरकत नाही तर त्यासाठीचाच आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे चला तर मग पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर किचन क्वीन आणि आज आपण बघतो आहे वडाभात कडी तर सुरुवातीला आपण कडी बनवून घेऊयात तर कडी बनवण्यासाठी या ठिकाणी एक वाटी दही मी घेतलेला आहे त्याचबरोबर दोन चमचे बेसन घेतलेलं आहे ते यामध्ये मी घालून घेतलं आता हे सर्व छानपैकी मिक्स करून दही आणि बेसन आपण एकत्र करून घेणार आहोत ते असं केल्यामुळे आपली ही कडी जी आहे फोडणी दिल्यानंतर किंवा उकळी काढल्यानंतर आपली कढी केल्यानंतर कढीमधली दही फाटत नाही तर या ठिकाणी दह्यामध्ये बेसन घालून घेतलेलं आहे आणि ते छानपैकी मी एकत्र करून त्याचं एक मस्त असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता कडीला फोडणी देण्यासाठी आपण एक हिरवं वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत पाच ते सात हिरव्या मिरच्या मुठभर कोथिंबीर थोडंसं आलं सोबतच घेतलेली आहे ला लसणाच्या पाकळ्या थोडेसे जिरे आणि कडीपत्ता आता हे सर्व स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामुळे हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यात घालून पाणी न घालता याला छानपैकी वाटून घेणार आहोत तर कढी करत असताना जिरे आणि कढीपत्ता जर वाटणामध्ये घातला तर ता त्याला छानपैकी चव येते त्यामुळे कडीपत्ता देखील थोड्या प्रमाणामध्ये आपण या वाटणामध्ये घातला की कढीपत्त्याची टेस्ट आपल्या कडीमध्ये उतरते तर या ठिकाणी अशा पद्धतीचं वाटण तयार झालेलं आहे आता फोडणी करून घेऊयात तर या ठिकाणी गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये घालूया दोन चमचे तेल त्यानंतर ते घालूयात एक चमचा मोहरी म्हणजेच राई राई छान तडतडून झाली की यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे थोडंसं हिंग सोबतच सुकलेली लाल मिरची देखील या ठिकाणी मी घातलेली आहे त्यानंतर ताजा असा कढीपत्त्याची दहा ते बारा पानं यामध्ये मी घालून घेतलेली आहेत त्यानंतर यामध्ये आपण वाटून घेतलेलं दोन चमचे वाटण यामध्ये घालून घेतलं मस्तपैकी त्याला मिक्स करून घेऊयात तर याची फोडणी आपल्याला अगदी खमंग आणि मस्त अशी करायची आहे त्यामुळे कडीला छान टेस्ट येते छान परतून झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलं सोबत घालूया थोडीशी हळद पुन्हा छान मिक्स करून घेऊयात तर सर्व हिरवं वाटण किंवा मसाले छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत आपलं दही आणि बेसनाचं हे बॅटर सर्व बॅटर घालून झाल्यानंतर हे एकत्र करून मिक्स करून घेऊया आता यामध्ये लागेल तेवढं आपण पाणी घालणार आहोत तर या ठिकाणी पाणी वापरत असताना पाणी मात्र गरमच वापरायचं आहे तर या ठिकाणी बाजूला मी पाणी ठेवलं होतं ते पाणी यामध्ये मी घालून घेतलेलं आहे तर तुम्हाला ज्या पद्धतीची कडी हवी असेल म्हणजे थोडीशी सर किंवा सर त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाण्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आणि यामध्ये थोडीशी साखर देखील आपण ॲड करणार आहोत तर कढी म्हणल्यानंतर ती आंबट गोड आणि तिखट असली तरच खरी मजा आहे त्यामुळे अगदी थोडीशी साखर यामध्ये आपण घालून घेतलेली आहे तर मिरचीचा तिखटपणा दह्याचा आंबटपणा आणि साखरेचा गोडवा यामुळे आपली ही जी कढी आहे चवीला छान तयार होते तर अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण यामध्ये पाणी ॲड केलं त्यानंतरपासून आपल्याला उकळी येईपर्यंत चमच्याच्या मदतीने अशा पद्धतीनेच ही कढी ढवळून घ्यायची आहे तर इथे उकळी आलेली आहे तर गॅसची फ्लेम कमी करून आपण ही कढी आणखी पाच ते सात मिनिट अशीच उकळून घेऊ त्यामुळे आपल्या कडीला छान चव येईल त्यानंतर आता आपण वड्याची तयारी करूया तर कडी आपली तयार झाली आता वडे करण्यासाठी या ठिकाणी मी काही डाळी भिजत घातलेल्या आहेत तर डाळींमध्ये मी हिरवी मुगाची डाळ म्हणजे साल असलेली हिरवी मुगाची डाळ एक वाटी घेतलेली आहे त्यानंतर बिना सालीची म्हणजेच पिवळी मुगाची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे त्याचबरोबर हरभऱ्याची डाळ मटकीची डाळ मसुरीची डाळ उडदाची डाळ आणि तुरीची डाळ ही सर्व अर्धी अर्धी वाटीचं प्रमाण घेऊन भिजत घातलं होतं तर या सर्व डाळी मी पाच ते सहा तासांसाठी स्वच्छ धुवून भिजत ठेवल्या होत्या तर या सर्व डाळी छानपैकी भिजल्यानंतर आता यांना आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत तर पाणी न घालता आपण यांची ओबडधोबड असं पेस्ट तयार करून घेणार आहोत तर बघू शकता या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे अगदी बारीक न करता असं जाडसर असं आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी ज्या डाळी वापरल्या त्यामध्ये सर्व डाळींचं प्रमाण अर्धी वाटी घेतलेलं आहे फक्त साल असलेली मुगाची डाळ मात्र एक वाटी वापरलेली आहे तर असं वाटण तयार झाल्यानंतर यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत यामध्ये घातलं अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे थोडंसं हिंग अर्धा चमचा लाल तिखट त्याचबरोबर यामध्ये आपण घालणार आहोत कडीसाठी जे आपण हिरवं वाटण तयार केलं होतं त्यातलं काही वाटण आपण बाजूला ठेवून घेतलं होतं त्यातलं थोडंसं वाटण यामध्ये आपण घालून घेतलेलं आहे सो सोबतच थोडासा ओवा घालणार आहोत तर हातावर चोळून अशा पद्धतीने अर्धा चमचा ओवा यामध्ये मी घालून घेतला त्यानंतर घालूयात जिरा पावडर अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा थोडेसे पांढरे तीळ आणि मुठभर फ्रेश अशी आपली हिरवी कोथिंबीर आणि हे सर्व घालून झाल्यानंतर यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ यानंतर यामध्ये घालूया पाच ते सहा कडीपत्त्याची पानं त्यानंतर यामध्ये दोन चमचे कडकडीत गरम असं तेल आपण यामध्ये घालून घेणार आहोत तर यामध्ये मी गरम तेल घालून घेते तर या ठिकाणी दोनच चमचे गरम तेल मी घातलेलं आहे थोडंसं थंड होऊ देऊ आणि त्यानंतर मात्र हाताच्या मदतीने आपण हे छानपैकी एकत्र करून घेणार आहोत तर कढीसाठी जे आपण हिरवं वाटण तयार केलं त्यामध्ये आपण आलं लसूण घातलं होतं त्यामुळे वरतून असं एक्स्ट्राचं आलं लसून आपण यामध्ये ॲड केलेलं नाही कारण ते वाटण देखील आपण यामध्ये ॲड केलेलं आहे आता हे बाजूला ठेवूयात आणि आता आपण भाताची तयारी करू तर कुकरमध्ये दोन वाटे तांदूळ मी घेतलेले आहे तर तुमच्याकडे जे कोणते तांदूळ असतील जे तुम्ही घरी वापरता ते तांदूळ या ठिकाणी घेऊ शकता तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये आपले तांदूळ बुडतील इथपर्यंत असं पाणी मी घेतलेलं आहे तर आपल्याला हा भात अगदी मोकळा आणि सुटसुटीत असा हवा आहे त्यामुळे आपल्याला पाण्याचं प्रमाण हे बेतानेच घालायचं आहे तर या ठिकाणी त्यामध्ये मी मीठ घालून घेतलं तर दोन वाटी तांदळासाठी या ठिकाणी मी दोन वाटी पाणी वापरलेलं आहे कुकरला झाकण लावून याच्या आपण तीन चिट्ट्या काढून घेणार आहोत भात तयार होतो तोपर्यंत आपण अपन आपले वडे देखील तयार करून घेणार आहोत तर कुकर गॅसवरती ठेवलेला आहे इकडे भात होतो तोपर्यंत आपले वडे तयार करूयात तर हे जे आपलं बॅटर होतं हे असं हातावरती घ्यायचं आहे तर थोडा लिंबापेक्षा थोडा मोठ्या आकाराचा गोळा या ठिकाणी मी घेऊन तो हातावर थापून घेतला अगदी हलक्या हाताने थापून घेतल्यानंतर त्यामध्ये अशा पद्धतीचा आपल्याला छिद्र करायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने हे वडे तयार होतात आणि करण्यासाठी ती देखील तितके सोपे आहेत आणि चवीला मात्र अगदी भन्नाट तर या ठिकाणी हातावरती आपला वडा तयार झालेला आहे हा बाजूला ठेवून आणखी एक वडा मी करून दाखवते तर पुन्हा आपलं वड्यांचं हे जे मिश्रण आहे किंवा बॅटर आहे ते हातावरती घेतलं त्याला थोडंसं थापवून घेतलं आणि त्यामध्ये बोटाच्या मदतीने असा आकार देऊन पुन्हा आणखी एक वडा मी तयार करून घेतलेला आहे तर अशाच पद्धतीचे आपण वडे तयार करून तळून घेणार आहोत तर या ठिकाणी दुसरा वडा देखील मी करून दाखवलेला आहे आता गॅसवरती मी पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर तेल अगदी जास्त गरमही नाही आणि थंडही नाही तर मीडियम असं जे आपण तळण्यासाठी जसं वापरतो तशा पद्धतीचं हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपण हळूवारपणे हे वडे सोडणार आहोत तर अगदी सावकाशपणे हे वडे मी असे सोडून घेतलेले आहेत थोड्याच वेळामध्ये ते पटकन वरती येतात आणि अर्ध्या मिनिटानंतर आपण चमच्याच्या मदतीने याची दुसरी बाजू देखील अशीच तळून घेऊयात तर उलटफुलट करून चार ते पाच मिनटामध्ये हे वडे अगदी खमंग असे आणि मस्त रंगावरती आणि एकदम कुरकुरीत असे तयार होतात तर पॅनमध्ये आणखी काही वडे यामध्ये मी घालून घेतले आणि सर्व वडे आपण मीडियम गॅसवरती चार ते पाच मिनटामध्ये छान रंगावरती तळून घेणार आहोत तर वडे तळत असताना मात्र गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हे वडे आपल्याला कुरकुरीत असे क्रिस्पी असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर हे वडे तळत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवून चार ते पाच मिनिटांनी आपण हे वडे काढून घेतलेले आहेत तर बघू शकता अगदी कुरकुरीत असे झालेले आहेत आणि रंग देखील छान आलेला आहे तर मोठ्या गॅसवरती हे वडे तळले तर पटकन रंग येतो आणि आतमध्ये मात्र ते कच्चे राहतात त्यामुळे तर या ठिकाणी आपली कडी देखील तयार झालेली आहे वडे देखील तयार आहेत आणि आपला भात देखील तयार आहे आता आपण प्लेट तयार करून घेऊया तर या ठिकाणी अगदी मोकळा आणि सुटसुटीत असा आपला भात झालेला आहे तो मी प्लेटमध्ये काढून घेतला इथे ठेवूयात आपली कडी सोबतच ठेवूयात थोडेसे वडे तर विदर्भामध्ये भजी भात वडा भात गोळे भात असा खाल्ला जातो तर हे सर्व कुसकरून या भातामध्ये खाल्लं जातं तर या ठिकाणी आपण हा वडा अशा पद्धतीने यामध्ये तुकडे करून किंवा कुसकरून घालणार आहोत तर भातामध्ये हा वडा असा कुसकरून घालायचा आहे आणि यावर आपण एक फोडणी तयार करून कु घालणार आहोत तर गॅसवरती मी एक तडका पॅन ठेवलेला आहे हा वडा अशा पद्धतीने भातावरती कुस्करून घालायचा त्यानंतर तडका पॅनमध्ये मी घालून घेतलेला आहे अर्धा चमचा राई त्यामध्ये घालूयात सुकलेली मिरची थोडंसं हिंग आणि दोन लसणाच्या पाकळ्या तर अशा पद्धतीची तेलाची फोडणी म्हणजे तेल फोडणी करून विदर्भामध्ये भातावरती घातली जाते आणि तो भात खाल्ला जातो तर ही फोडणी आपण चमच्याच्या मदतीने यावरती घालून घेऊयात आणि त्यानंतर ही फोडणीतली मिरची देखील यावरती घालून ती देखील या भातामध्ये कुस्करून ती खाल्ली जाते यावर घालूया थोडीशी कोथिंबीर तर बघू शकता की ती भन्नाट अशी मस्त अशी आपली ही प्लेट तयार झालेली आहे आता ही मिरची यावरती अशी कुसकरून घालायची आणि मग मात्र ही कढी यावरती घालून याचा बेत करायचा तर नक्कीच तुम्हाला आवडला असणार तर या उन्हाळ्यामध्ये जर भाज्या उपलब्ध होत नसतील किंवा असं काही खावंसं वाटत असेल तर नक्की ट्राय करा आणि ते कसं झालं आहे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका तर नक्कीच तुम्हाला आजची रेसिपी आवडली असणार आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटणार होतो एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा वेळात वेळ काढून आजचा हा विदर्भ स्पेशल वडाभात कढी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद